शिवराज्याभिषेक सोहळा वर्ष 350. श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आहे आणि त्यानिमित्त सांस्कृतिक खात्याने एक अत्यंत सुंदर अशी पालखी भेट म्हणून दिलेली आहे. ही चांदीचा पत्रा लावलेली आणि कोपऱ्यांवरती सोनं असणारी अशी ही अप्रतिम पालखी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी मिळालेली आहे. आणि मग हिचं पूजन हे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक दादर ह्या ठिकाणी करण्यात आलं. स्मारकाचे कार्यवाह श्री राजेंद्र वराडकरजी या ठिकाणी छत्री किंवा छत्र धरून उभे आहेत. तसंच स्मारकाच्या कोषाध्यक्षा सौ मंजिरी मराठे इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आता त्या ओवाळणार आहेत. इथे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक अखंड भारताचे मानचित्र भारत माता स्वातंत्र्यवीर सावरकर आणि इतका सुंदर योग आहे की ह्या सगळ्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज हेही आपल्याला ह्या ठिकाणी पूजन इथं होताना दिसते. त्यांना आता ओवाळलं जाते. याचबरोबर उपस्थित मान्यवर इथं आपल्याला बघायला मिळतील. तरुण मंडळींचाही जोश उत्साह या ठिकाणी दिसतोय. तसंच हे सगळं ज्यांच्या प्रचंड प्रयत्नांनी होतं ते पवारसाहेब सुनील पवारजी आपल्याला आत्ता दिसले होते थोड्या वेळापूर्वी. छत्रपतींचा भगवा ध्वज आणि आता सुनील पवारजी पूजन करतायत. विविध मान्यवर इथं आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन करतील. हा ऐतिहासिक पुतळा आहे. याच्या संदर्भात परत कधीतरी माहिती ही देण्यात येईल. ऐतिहासिक का त्याची माहिती इथं दिली जाईल. हे सुनील पवारजी ज्यांच्या प्रेरणेने हे मोठं कार्य उभं राहिलेलं आहे. योग आहे की 350 वर्ष राज्याभिषेकाला होतात त्यासाठी जी पालखी दिलेली आहे तिचं स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक दादर या ठिकाणी आणलेली आहे. तुम्ही जर बघितलं असेल तर पालखी जिथं ठेवली आहे तिथं मागे हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा आहे आणि त्याच्यामागे अखंड भारताचा नकाशा. स्वातंत्र्यवीर सावरकरांचंही हे स्वप्न होतं आणि त्याआधी त्या दृष्टीने प्रत्यक्ष प्रयत्न केलेले आहेत ते शिवाजी महाराजांनी. छत्रपती शिवाजी महाराजांचं हेच म्हणणं होतं की अफजलखानाला मारलं म्हणजे स्वराज्य शाबूत झालं असं नाही, तो गोमेचा एक पाय आहे. ज्या दिवशी अखंड भारत स्वतंत्र होईल, काशी विश्वेश्वराचं मंदिर परत स्थापन होईल, तोपर्यंत आपण शांत बसायचं नाही. आणि हे स्वप्न एकदा पूर्ण केलेलं होतं, पेशावरपर्यंत आपल्या फौजा जाऊन पोहोचल्या होत्या. संपूर्ण भारताच्या इतिहासामध्ये एक फक्त पुष्यमित्र शुंगाचा काही काळ सोडला तर सिंधू नदी ओलांडून पलीकडं आपल्या फौजा गेलेल्या नाही आहेत, त्या मराठ्यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या आहेत. आणि आता परत तीच वेळ आलेली आहे. अगदी सांगायला हरकत नाही की आज दिनांक 30 मे, पण 28 मेला संसदेचं जे उद्घाटन झालेलं आहे नवीन संसदेचं, त्याच्यामध्ये अखंड भारताचं मानचित्र उर्दूप्रमाणे नकाशा आहे आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा तिथं छायाचित्र पण आहे. आणि आज तोच योग इथं दिसतोय की छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि पाठीशी असणारा अखंड भारताचं मानचित्र. तर आपण अशी आशा व्यक्त करूया की लवकरात लवकर आपलं अखंड भारताचं स्वप्न पूर्ण व्हावं. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे प्रेरणादायी विचार आहेत तर ते लवकरात लवकर आपण पूर्ण करू. आपल्या पिढीचं हे उत्तरदायित्व असेल, त्यामुळे आपल्या सगळ्यांनी माझ्याबरोबर घोषणा द्यायची, जोरदार घोषणा द्यायच्या. अखंड भारत, अखंड भारत, अखंड भारत, छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय असो, विचारांचा विजय असो.
छत्रपति शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, भारत माता की जय। वंदे मातरम, वंदे मातरम। छत्रपति शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, भारत माता की जय। वंदे मातरम, वंदे मातरम।